कासेगाव ते वडजी बोरामणी जाणाऱ्या रोडवर पतीपत्नीच्या मोटरसायकलचा अपघात झाला. अपघातामध्ये दोघे जखमी झाले, त्यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाने दिलेल्या फिर्यादीमध्ये वडिलांविरुद्ध रविवारी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रतिभा मोहन ढेकळे वय 45 राहणार कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान मुलगा शुभम मोहन ढेकळे वय 22 राहणार कासेगाव याने दिलेल्या फिर्यादीवरून वडील मोहन दत्तात्रय ढेकळे वय 45 यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दोघे मोटरसायकल क्रमांक MH 13 EB 6946 वरून जात होते. कासेगाव ते वडजी बोरामणी जाणाऱ्या रोडवरील जंजाळ तलावाजवळ संभाजी गाजरे यांच्या शेताजवळून जाणाऱ्या रोडवर अपघात झाला. या अपघातात प्रतिभा मोहन ढेकळे यांच्या डोक्यात जबर मार लागला. उपचारादरम्यान प्रतिभा ढेकळे यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करत आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.